आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. त्याचबरोबर काही वेळातच आमच्या ठाण्याच्या स्टुडिओतून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनय सहस्त्रबुद्धे सहभागी होत आहेत आणि ठाण्यातूनच सहभागी होत आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर. तुम्हा चौघांचंही स्वागत या चर्चेमध्ये. चर्चेला सुरुवात आपण करूया डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्यापासून. महाजन सर, 5 राज्यांमधल्या या निवडणुका आहेत आणि त्यातली 4 राज्य आहेत, मिझोराम वगळलं तर 4 राज्य आहेत. या 4ही राज्यांमधल्या निवडणुका ह्या लोकसभेची सेमीफायनल ठरतील असं तुम्हाला वाटतंय का? कारण या 4ही राज्यांमध्ये जी थेट लढत आहे ती काँग्रेस आणि भाजप या 2 प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्येच आहे, त्यामुळं या निवडणुकांमधला जो निकाल येईल तो अधिक योग्य लिटमस टेस्ट देणारा असेल असं तुम्हाला वाटतं का? या 5ही राज्यांमध्ये मिळून साधारण 11 कोटी मतदार हा आपला कौल देणार आहेत. हा एकूण मतदार देशातल्या एकूण मतदार संख्येच्या 10% सुद्धा कमी आकडा असेल अशी शक्यता आहे. त्यामुळं या निवडणुका म्हणजे लोकसभेची सेमीफायनल किंवा लोकसभेची रंगीत तालीम असं म्हणणं हे जरा धाडसाचं ठरेल असं मला वाटतं. पण एक नक्की की मिझोराम सोडता इतर 4 राज्यांमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष याशिवाय अन्य कुठल्याही पक्षाचं अस्तित्व नाही, ना तथाकथित राष्ट्रीय पक्षाचं आहे किंवा एखाद्या प्रादेशिक पक्षाचं आहे. मिझोराममध्ये मात्र प्रादेशिक पक्षाची आघाडी किंवा प्रादेशिक पक्ष 1-2 असे अस्तित्वात आहेत. या परिस्थितीमध्ये त्या त्या राज्यातली जी सरकारं आज सत्तेवर आहेत त्या सरकारांच्या गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीवर लोक आपलं मत व्यक्त करतील या रीतीनं या निवडणुकांकडे बघण्याची आवश्यकता आहे. बिलकुल. विनय सहस्त्रबुद्धे, तुमच्यासाठी मला प्रश्न असा आहे की 2004 साली ज्यावेळी या 5 राज्यांच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यातलं मिझोराम आपण वगळलं तर 4 राज्यांपैकी 3 राज्य भाजपने जिंकलेली होती आणि त्याच्यामुळे जनमताचा कौल हा आपल्या दिशेने येतो आहे असं भाजपला वाटल्यामुळं भाजपने सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्या निवडणुका अपेक्षित होत्या त्या अलीकडे मार्च एप्रिलमध्ये घेतलेल्या होत्या आणि त्यावेळी भाजपची सत्ता गेलेली होती. यानंतरसुद्धा या निवडणुकांकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहावं असं तुम्हाला वाटतं का? मला निश्चितपणे असं वाटतं. याचं कारण 2004 आणि 2014 याच्यामध्ये पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे आणि 2004च्या तुलनेमध्ये 2014मध्ये केंद्र सरकारच्या विरोधात असलेला जो असंतोष आहे तो अधिक तीव्र झालेला आहे. त्याचबरोबर या राज्यांच्या निवडणुकांच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे, त्यामुळे या सगळ्या एक प्रकारच्या संघर्षाला एक टोक आलेला आहे. हा जो एक राजकीय संघर्ष आहे त्याला एक टोक आलेला आहे, त्याला एक फोकस मिळालेला आहे. त्याचबरोबर अशी महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी केवळ व्यक्तींमधला संघर्ष नसून हा एक प्रकारचा गव्हर्नन्सच्या विषयावरचा शासकता तुम्ही कशी देता, कशा प्रकारचं शासन देता त्याच्या गुणवत्तेच्या कसोटीवर देखील लोक मतदान करणार आहेत. आणि हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर मला असं वाटतं की लोकसभेत जे होणार आहे त्याची एक प्रकारे चुणूक आपल्याला याच्यामधनं दिसू शकते. त्याला कोणी सेमीफायनल म्हणो वा न म्हणो तो मुद्दा वेगळा, परंतु जनमत कोणत्या दिशेने वाहतं आहे त्याचा अंदाज येण्यासाठी या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत. त्यावरून लगेच निष्कर्ष काढायचा का नाही हा वेगळा प्रश्न आहे, परंतु भारतीय जनता पार्टी त्याच्याकडे अतिशय गांभीर्याने पाहते आहे आणि या निवडणुकीमध्ये जर विजय मिळाला आणि तो मिळेल अशी आमची अपेक्षा आहे तर मला असं वाटतं की आमच्या कार्यकर्त्यांचं आणि एकूण जनतेचं मनोबल पुढच्या निवडणुकीसाठी अधिक उंचावलेलं असेल. बिलकुल. डॉक्टर महाजन, तुम्हाला हा मुद्दा पटत नाही का की जरी विधानसभेच्या निवडणुका लिटमस टेस्ट ठरू शकेल, जनमताचा कौल कुठल्या दिशेने जातो हे ठरू शकेल जसं विनय सहस्त्रबुद्धे म्हणतात त्यानुसार? मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राज्याच्या मर्यादेतल्या या निवडणुका असल्या कारणानं त्या त्या राज्यातल्या राज्यापुरत्या त्या त्या राज्यातल्या पक्षांविषयी काय मत आहे लोकांचं हे यातनं कळेल. याचा अर्थ समजा या 4 राज्यांपैकी 2 राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार आलं आणि 2 राज्यांमध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं असं वादासाठी गृहीत धरलं तरी त्या 2 राज्यांमधून जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेला तिथं सत्ताधारी असलेल्या लोका पक्षाचेच बहुतेक खासदार निवडून येतील का या प्रश्नाचं उत्तर आज सांगता येत नाही असं आहे.
या अर्थानं मी म्हटलं की या राज्याच्या मर्यादेपर्यंतचा जनमताचा कौल आहे, त्यामुळं यावरनं सबंध राष्ट्रीय पातळीवर जनमताचा कल कुणीकडं आहे हे कळेल असं म्हणणं थोडं धार्ष्ट्याचं ठरेल. आता व्यक्तिनिष्ठ याचा मुद्दा आला. खरं तर असं आहे की एका बाजूला संसदीय लोकशाहीमध्ये जे कधीही होत नाही ते करायचं, म्हणजे एका व्यक्तीच्या भोवती सगळं आपलं प्रचाराची मोहीम आणि ही सगळी केंद्रित करायची, आणि दुसरीकडं हा काही केवळ व्यक्तींमधला संघर्ष नाही, यातला सूक्ष्म श्लेष आणि सूक्ष्म विरोधाभास लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. बिल्कुल, याच्यावर विनय सहस्त्रबुद्धींना उत्तर द्यायला आवडेल, मात्र त्यापूर्वी आपण जी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊया. उदय सर, ज्या प्रकारे सध्याचं वातावरण दिसतं आहे एक, आणि सध्या ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी एक बोलत आहेत त्याच्या मागून संपूर्ण देश त्या विषयावर चर्चा करायला लागतो, विशेषतः राजकीय पक्षांच्या बाबतीत. आणि राहुल गांधींचं प्रमोशन एकीकडे काँग्रेसकडून केलं जात आहे, त्यात आज अडवाणींनी ब्लॉग लिहून त्याच्यामध्ये वेगळा विषय निर्माण केलेला, तो विषय आपण बाजूला ठेवूया. मात्र या निवडणुकांमधून ट्रेंड समजायला किती मदत होईल असं तुम्ही सांगाल? मी आत्ता सन्माननीय सन्मित्र रत्नाकरजी महाजन आणि सन्माननीय सन्मित्र विनयजी सहस्त्रबुद्धे या दोघांचं या निवडणुकीच्या पूर्वसंध्येच्या निमित्तानं होणारं विवेचन ऐकत होतो आणि एक प्रकारे माझी करमणूक झाली. एकाच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास गेल्यानंतरचा जो एक केविलवाणा प्रयत्न आहे तो दिसत होता, तर एकाकडे फाजील आत्मविश्वास आल्यानंतर जे दिसायला पाहिजे ते दिसत होतं. अशा प्रकारे दोघांचं विश्लेषण हे आउट ऑफ प्लेस आहे असं मला वाटतं. सत्तेची सेमीफायनल आहे का, तर एका अर्थी सेमीफायनलमध्ये हरलेला माणूस हा फायनल लढवू शकत नाही. इथे तसं काही होणार नाहीये. इथे काँग्रेस जरी हरली आणि भाजप जरी हरली, किंवा दोन राज्यात काँग्रेस निवडून आली आणि दोन राज्यात भाजप निवडून आली, तर याचा अर्थ त्यांना सत्तेची फायनल म्हणजे 2014ची लोकसभा निवडणूक लढता येणार नाही का, तर असं नाहीये. त्यांना लढता येणार आहे, पण त्यांच्यासाठी सेमीफायनल हा मुद्दा अशाकरता योग्य आहे की ती एक क्वालिफाईंग एलिजिबिलिटी तुमची असेसमेंट आहे. तुमचा तो आत्ता ब्लड ग्रुप तपासून तुम्हाला सांगतायत तुमच्यात कोलेस्ट्रॉल किती आहे, बीपी तुमचं किती आहे, ही त्याची ती टेस्ट आहे. जे आता महाजन मुद्दा सांगतायत की स्टेटचे मुद्दे वेगळे असतात आणि केंद्राचे मुद्दे वेगळे असतात, अगदी खरं आहे ते, परंतु देश ज्या पद्धतीनं आता पोलराइज झालेला आहे, जो पोलराइज करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड मोठ्या प्रचार यंत्रणेनी सोशल मीडियाने जो हात लावलेला आहे, त्यापेक्षा सुद्धा प्रत्येक वेळी जळीस्थळी काष्टी पाषाणी मोदींना पाहून काँग्रेसनी सुद्धा तेच केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे ही निवडणूक पोलराइज झालेली आहे, आणि पोलराइज झाली असल्यामुळे जो हनीमून पिरियड पूर्वी 3 ते 4 महिन्याचा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी असायचा, जेव्हा झालेल्या निवडणुकांवरून तुम्हाला लोकसभेचा ट्रेंड कळायचा, तो आता 8 महिने इतका मोठा झालेला आहे. त्याला दोन्ही पक्षांनी आपापल्यापर्यंत प्रचंड मोठा हातभार लावलेला आहे. त्यामुळे या निवडणुका जरी 10 ते 11% मतदार फक्त रिप्रेझेंट करतात असं सन्माननीय सन्मित्र रत्नाकरजी महाजन म्हणाले असले तरी 73 लोकसभेच्या जागांचे निकाल आहेत, एवढं लक्षात ठेवा. या 73 लोकसभेच्या जागा या लोकशाहीचं भवितव्य ठरवू शकतात याची जाणीव त्या दोघांनाही आहे. पण कसं आहे, परीक्षेला जाताना एखाद्या मुलाला विचारलं कसा अभ्यास आहे रे, तो म्हणतो चांगला आहे. परीक्षेवर आल्यानंतर विचारलं कसा अभ्यास आहे रे, तर तो म्हणतो पेपर छान गेला, 100 पैकी 100 मार्क मिळतील. अमोल, आपण तरी कधी गणिताचा पेपर झाल्यानंतर रिझल्ट लागायच्या आधी असं म्हणलं होतं का मी नापास होणार आहे म्हणून? तसं दोन्ही सन्मान्य सदस्य आता असं नक्कीच म्हणणार आहेत की आमची प्रचंड तयारी आहे, आम्ही सगळ्या निवडणुका जिंकणार आहोत. पण दोन राज्यात भाजप अँटी इनकमन्सी फेस करत आहे, तर दोन राज्यात काँग्रेस अँटी इनकमन्सी फेस करत आहे. ते कसे करणार आहेत आणि या पुढच्या भागामध्ये याच्यातल्या सेफॉलॉजिकल एरर्स कशा आहेत त्याही मी दाखवून देणार आहे. दोघांसाठी मात्र ही क्वालिफाईंग टेस्ट आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. बिलकुल अभयजी, जसं आपण संध्याकाळी ह्या ज्यावेळी या निवडणुकांची घोषणा झाली त्यावेळी सुद्धा बोलत होतो, काँग्रेस आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष आणि हे दोन प्रमुख पक्षच 4 राज्यांमध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. दरवेळच्या निवडणुकांचं वैशिष्ट्य वेगळं असतं आणि त्यावेळेचे जे डिसायसिव्ह फॅक्टर असतात, जे निर्णायक घटक असतात, ते वेगळे असतात. या निवडणुकांमधला निर्णायक घटक कुठला आहे किंवा कुठले आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं की मागच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकांमध्ये एक मूलभूत फरक आहे. या निवडणुकांना मगाशी उदयजी म्हणाले ते अत्यंत बरोबर आहे की एक पोलरायझेशनमुळे एक वेगळा अँगल आलेला आहे. आता हे पोलरायझेशन राज्यांच्या निवडणुकीमध्ये कितव्यात उपयोगी ठरतं, म्हणजे मगाशी पण मी बोललो तो मुद्दा की मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चव्हाण आपल्या
पाच वर्षाच्या कारभारावर मागच्या मतं मागणार की मोदी यांनी हे त्यांचे मुख्य प्रचारक असणार, म्हणजे ती निवडणूक आपल्याला कारभारावर ठेवायची आपल्या की त्या पोलरायझेशनवर द्यायची याचा निर्णय ते घेतील. आणि मला वाटतं ही अत्यंत महत्त्वाची भाजपाच्या अंतर्गत आणि अन्य राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे. दुसरं व्यक्तिकेंद्रित राजकारण म्हणा मगाशी महाजन सर म्हणाले, खरं म्हणजे इतकी वर्ष ज्या पक्षांनी कुटुंब केंद्रित राजकारण केलं त्यांना व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा एवढा स्वस्त का वाटावा मला काही कळलं नाही. परंतु एक नक्की आहे की या निवडणुकीला हे पोलरायझेशनचं नक्की एक अँगल आहे आणि त्या दृष्टीने विचार करावा लागेल. त्यामुळेच ही लिटमस टेस्ट आहे आणि या निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त विजय मिळेल त्याचं स्वाभाविकच त्यांचं मॉरल बूस्ट होणं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते होणारच आहे. आणि त्याचे परिणाम कुंपणावर बसलेले जे पक्ष असतात त्यांच्या धोरणावर आणि त्यांच्या भूमिकांवर पुन्हा नक्की होणार आहे. एकीकडे राज्यांच्या निवडणुका या राज्यातल्याच विषयांवर स्थानिक विषयांवर होतात असं म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र ही निवडणूक व्यक्तिकेंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं म्हणायचं, हा नेमका काय विरोधाभास आहे? या दोन्हीच विरोधाभास काहीच नाही. या दोन्ही वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेल्या वस्तुस्थिती आहेत. आता मुद्दा पोलरायझेशनचा आहे. पोलरायझेशन म्हणजे काही एका विशिष्ट विचारावर विशेषतः हिंदू बाहुल्याच्या विषयावर जनमताचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न. ह्या ध्रुवीकरणाच्याबद्दल खरं म्हणजे असं आहे की ध्रुवीकरणाचा प्रयत्न जोरदार चालू आहे हे खरं आहे, पण या ध्रुवीकरणामुळं राजकारण लोकांच्या प्रश्नावरून भलतीकडे डायव्हर्ट होईल असं ज्यांना वाटतं त्यांनी ते ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न करायचा का ते ध्रुवीकरण होतंय ध्रुवीकरण होतंय आता तुमचं काय बोला असं म्हणून ध्रुवीकरण पक्क करण्याचा प्रयत्न करायचा याचा विचार राजकीय पक्ष मतदार यांच्याबरोबरच प्रसारमाध्यमांनासुद्धा करावा लागेल. त्यामुळं पोलरायझेशन होतं आहे का नाही याबद्दल फायनल वर्डिक्ट काही माध्यमांचं असणार नाही, ते प्रत्यक्षात मतदारांचं असणार आहे. दुसरं असं की जरी या सर्व राज्यात मिळून 73 खासदार निवडून येणार असले तरी ते 73 च्या 73 ज्या पक्षाचं सरकार ज्या राज्यात येईल त्याचेच निवडून येणार आहेत असं कुठली सेफॉलॉजी आज सांगू शकते काय? त्यामुळं प्रतिभेचे पंख न फुलवता सुद्धा आज असं म्हणता येईल की आज निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, आज देशात एक विशिष्ट प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हे वातावरण या 4 राज्यात नक्की किती ट्रान्सफर झालं आहे हे अजून काही कुणाला सांगता येत नाही. हे चालू आहे म्हणजे प्रयत्न चालू आहेत हे खरं आहे, पण ते प्रयत्न लोकांनी किती स्वीकारलेले आहेत याच्याबद्दलचा अंदाज आज काही व्यक्त करता येत नाही. त्यामुळं जरी ध्रुवीकरणाचा प्रयत्न असला तरी ध्रुवीकरणाच्या प्रयत्नावर मात करून लोकांच्या प्रश्नावर त्या त्या राज्यातल्या सरकारच्या परफॉर्मन्सच्या आधारे निवडणुका लढवण्याची प्रक्रिया ही खरी लोकशाही प्रक्रिया आहे, तिला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. नाही पण या निवडणुकींचे जे निकाल आहेत 5 राज्यांचे याचा येणाऱ्या लोकसभेवर काहीही परिणाम होणार नाही असं म्हणायचं? असं आहे की परिणाम दोन पातळ्यांवर संभवतो. एक मगाशी चर्चा झाल्याप्रमाणे एका अर्थानं देशातल्या काही भागातला जनमताचा कल त्या त्या राज्यापुरता कळेल, पण त्या त्या राज्यापुरतला पुरता कल कळल्यानंतर शेजारच्या राज्यामध्ये तिथं जे पक्ष सत्तेवर आले त्यांच्या बाजूला नसलेलं जनमत वळेल का हे सांगणं आज अवघड आहे. त्यामुळं नॅशनल लेवलला हा कल असा आहे एवढ्यापुरताच त्याचा जो काही परिणाम व्हायचा तो कळेल. परिणामांच्या दृष्टीनं त्याच्यात काही फरक होईल हे आज सांगणं अवघड आहे. बिलकुल उदय सर, सेफॉलॉजीच्या दृष्टीने जर या सगळ्या आकडेवारीवर आपण नजर टाकायची म्हटली तर काय परिस्थिती तुम्हाला सध्या दिसतीये, तुमची गणितं नेमकी काय सांगतात? सेफॉलॉजीच्या गणितावर आपण जाऊया, परंतु ध्रुवीकरणाचा मुद्दा जो आता एक प्रकारे डावलायचा प्रयत्न रत्नाकर महाजनांनी केला ते पाहून माझी करमणूक अशा करता झाली की ध्रुवीकरण जेव्हा ते आम्हाला हवं असतं तेव्हा ते सोयीस्कर असतं तेव्हा ते आम्हाला हवं असतं, जेव्हा ते मोदींच्या विरोधात किंवा मोदींच्या बाजूने असतं त्यावेळेला आम्ही नेमक्या काय भूमिका घेतो हे बघणं महत्वाचं आहे. एक माणूस म्हणतोय की तेरे पास क्या है, मेरे पास गाडी आहे बंगला आहे तेरे पास क्या है, तर तो म्हणतो मेरे पास मा है. असं सांगणारा पक्ष एका बाजूला आहे तर तुम्हारे पास क्या है तो मेरे पास मोदी है असं सांगणारा एक पक्ष आहे. अशा प्रकारची ही एक लढाई आपल्याकडे चालू झालेली आहे. एक लक्षात घ्या की
पाचच्या या पाचही राज्यांमध्ये निर्णायक मतं ही तरुणांची आहेत आणि तीच निर्णायक मतं ही 2014 लोकसभा निवडणुकीतही असणार आहेत. त्याचमुळे मला असं वाटतं त्या मतांचा कौल जर आजमावायचा असेल तर ही निवडणूक अत्यंत कळीची आणि महत्वाची असणार आहे. तुम्ही जो सेफोलॉजीचा मुद्दा मांडलेला आहे त्या सेफोलॉजीच्या मुद्द्यावर तुम्हाला एकच फक्त उदाहरण देतो, वेळ असेल तर सगळेच राज्यांचं विश्लेषण मी करू शकतो, परंतु राजस्थानचं उदाहरण घेऊया. 2003 मध्ये निवडणुका झाल्या, 2008 मध्ये निवडणुका झाल्या. आता या प्रत्येक वेळी कोणाकोणाला किती जागा मिळाल्या आणि कोणाकोणाला किती टक्केवारीचं मतदान झालं आणि त्याचा संबंध काय ते पहा म्हणजे तुम्हाला माझा मुद्दा नक्की कळेल. राजस्थानमध्ये 2003 साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाला 120 जागा आणि 40% मतं होती, तर काँग्रेसला त्याच्या निम्म्या सुद्धा जागा मिळवता आल्या नाहीत आणि त्यांना 35% म्हणजे फक्त 5% मतं त्यांना त्याच्यापेक्षा कमी होती. 2008 काय चित्र आलं? 2008 भारतीय जनता पक्षाच्या जवळपास 40 जागा कमी झाल्या, त्यांच्या 78% जागा आल्या आणि त्यांची 6% मतं, म्हणजे जेवढी काँग्रेसची मागच्या वेळी जेवढ्या काँग्रेसचा फटका होता तसंच तो तिकडे दिसतोय. काँग्रेसमध्ये काय झालं? 56 जागा होत्या आणि 35% होतं. 56 ते 96 गेले म्हणजे त्यांच्या 40% जागा वाढल्या. फक्त पर्सेंटेज ऑफ वोट 1% वाढलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, राजस्थानमध्ये काँग्रेसला 96 जागा मिळाल्या 56 तेव्हा त्यांचं पर्सेंटेज ऑफ वोट जो मतदार आहे त्यांचा तो फक्त 1% वाढलेला आहे. त्यामुळे याच्यातली सेफोलॉजिकल एरर जर समजून घ्यायची असेल तर 1000 कमी मतांनी निवडून आलेले 10% 1000 कमी मतांनी निवडून आलेले 10% म्हणजे जवळपास 20 आमदार त्या ठिकाणी आहेत, 200 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर अत्यंत महत्वाचं म्हणजे 5000 कमी मतांनी निवडून आलेले 25% जवळपास 49 आमदार आहेत, ते दोन्ही पक्षांचे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणचं वोट हे अत्यंत डिस्टेबल किंवा सतत हलत राहणारं किंवा दलबदलू अशा प्रकारचे मतदार आहेत. याच्या उलट परिस्थिती तुम्हाला छत्तीसगडमध्ये दिसेल. छत्तीसगडमध्ये 2003 भाजपला 50 जागा होत्या, आताही त्यांना 50 जागा आहेत. तेव्हा त्यांना 39% मतं होती, आता त्यांना 40% मतं आहेत. म्हणजे त्यांचा मतदार वर्ग इंटॅक्ट ठेवण्यामध्ये त्यांचे मुख्यमंत्री 2008 नरेंद्र मोदी नसताना सुद्धा, हे विनय सहस्त्रबुद्धेंसाठी मी मुद्दा म्हणून सांगतोय, 2008 नरेंद्र मोदी नसताना सुद्धा ते इंटॅक्ट ठेवू शकले. काँग्रेसचं काय झालं? काँग्रेसला 2003 37 जागा मिळाल्या आणि 36% मतं होती. त्या मतांमध्ये 3% खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, 3% वाढ झाली, पण जागा मात्र एकच वाढली. म्हणजे एक प्रकारे रमण सिंगांनी आपला गड किती मजबूत केलेला आहे हे दिसतं. तेवढाच कार्यकाल असलेल्या आमच्या शीला दिदींच्या दिल्लीची काय अवस्था आहे बघा. 2003 35% मतं घेऊन निवडून आल्या, त्या यावेळेला 36% त्यांना मिळाली, परंतु त्यांच्या जागा 3 वाढल्या. भारतीय जनता पक्षाचं पानिपत त्या ठिकाणी असं झालं, 48% मतं त्यांना मिळाली होती 2003, ती 2008 40% झाली. याचं कारण शीला दीक्षितांना उत्तर द्यायला त्यांच्याकडे चेहरा नव्हता. आता तुम्ही राज्याच्या निवडणुकीमध्ये मोदींचा चेहरा वापरणार आहात ना, आणि शीला दीक्षित स्वतःला वाचवण्याकरता, मग ती दिल्लीची गँगरेप असेल, वीज दरवाढ असेल, इतर अनेक गोष्टी आहेत, अवैध बांधकामाचा मुद्दा आहे, या सगळ्याकरता त्याच्यावरनं लक्ष डायव्हर्ट करण्याकरता राहुलजी की नेतृत्व की सरकार हा मुद्दा मांडणार आहेत. म्हणजे हे मोदींना प्रोजेक्ट करणार, ते राहुल गांधी यांना प्रोजेक्ट करणार. त्यामुळे स्टेटची निवडणूक असली तरी केंद्रीय नेते प्रचारला येणार, केंद्राचे मुद्दे बोलणार आणि राज्याचे मुद्दे जे तुमच्या आमच्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत ते पुन्हा चर्चेला येणारच नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.